राहुल गांधीच्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. इटालियन राहुल गांधी यांना ओबीसीचा अपमान केल्याबद्दल जनता धडा शिकवतीलच, पण ओबीसीचे नेते म्हणून घेणाऱ्या नाना पटोले आणि विजय वडट्टीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. सोबतच भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांचा पुतळा जाळत जोरदार नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं आहे. इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसीचा अपमान केला आहे. राहुल गांधी वारंवार मोदीजी आणि ओबीसीचा अपमान करतात आणि या अपमानाकरता संपूर्ण भारत देश ओबीसी समाज आज रस्त्यावर आहे. राहुल गांधी की मूर्खपणा बघा की ज्या काँग्रेसनी कधी ओबीसीना मान दिला नाही, सन्मान दिला नाही, आरक्षण दिलं नाही. 1980 साली मंडल आयोगाचा रिपोर्ट आला, पण काँग्रेस पार्टीने ओबीसीला आरक्षण दिलं नाही. व्हीपी सिंगाने आरक्षण दिलं, मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला, भारतीय जनता पार्टीने समर्थन केलं. आणि बघा राहुल गांधी इतके मूर्ख आहेत की त्यांना जेव्हा गुजरात मध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झाला तेव्हा मोदीजी नव्हते, प्रधानमंत्री मुख्यमंत्री नव्हते. खर तर या इटालियन राहुल गांधींना ओबीसीचा अपमान करण्याप्रसंगी लोक जनता लोक धडा शिकवतीलच. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी 60% जनता या देशाची धडा शिकवेल, पण मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागायचा आहे, मला विजय वडट्टीवारचा राजीनामा मागायचा आहे. ओबीसीचे नेते म्हणून घेतात, त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडट्टीवार. हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशारीमध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात. ओबीसी समाज आता कधीही अपमान सहन करणार नाही. खर तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटून उठलेला आहे, आम्ही यांना सोडणार नाही. राहुल गांधी सातत्याने त्यांच्या मनामध्ये असलेली ओबीसी संदर्भातली घृणा हे विविध वक्तव्याच्या माध्यमातून प्रदर्शित करत राहतात. आणि मधून मोदीजीं संदर्भात असेल की ओबीसी संदर्भामध्ये त्यांच्या विरोधात हे गांधी नेहरू कुटुंब सातत्याने राहिलाय आणि त्याचा सर्वांचा निषेध करण्यासाठी या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात एकत्रित झालो. आज नागपूर देखील इथे मोठं आंदोलन झालं आणि नक्कीच एक इशारा त्या निमित्ताने आम्ही काँग्रेसला राहुल गांधीला देतोय की ओबीसी का यह अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान.